शकतो, यामध्ये कांदा, मेथी, फ्लावर, कोबी, बीट, मुळा, गाजर, चिया असेल, लहान बिया सगळ्या यामध्ये होऊ शकतात. मोठ्या बियासाठी हे मशीन नाही. मोठ्या बियासाठी आपण प्रोसिडर हे सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दाखवलेले आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी पांडुरंग बाबर आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस कांदा पेरणी यंत्राचं बरेचसं मॉडेल बघितलं. आता आपण हे नवीन मॉडेल बघणार आहोत 2023 जे बी A1 नावानं येतं, ज्याचं अंतर, ओळीतलं अंतर आपण 4 इंच, 5 इंच, 6 इंच किंवा कितीही वाढवू शकतो. जसं 4 इंचाच्यापेक्षा वाढवायचं असेल तर एक एक फण आपल्याला काढून ठेवावं लागतं, असं हे मॉडेल आहे. याची पूर्ण माहिती या भागात आपण बघणार आहोत. सुरुवातीला असेंबल कसं करायचं हे पण बघून घेऊया. त्याच्या अगोदर जेवी फण तयार करत असताना हे सुट्टा फण अशा प्रकारे येतं, हे 3 भागात येतो. तर हे कसं जोडायचं हे पहिल्यांदा बघूया. पुढं ओढणे इतकं सोपं काम आहे, ते पुढं जोडून घेतो आहे आपण. पुढं जोडत असताना याची दिशा बघायची, हे वरती दिशा आहे, याच्या दिशेला भाग, नटाचा भाग वरत आला पाहिजे. आपण हे नट बोल्ट 2 काढून घेणार आहोत समोरील बाजूचे. हे लक्षात घ्या, जो बी सीड बॉक्स आहे त्या साईडलाच वरती आपण हे करणार आहोत, अशा प्रकारे बसवणार आहोत. हे आपण आवळून टाईट करून घेणार आहोत. पाण्याच्या साह्यानं थोडंसं टाईट करून घेतोय आपण. हे टाईट झाल्यानंतर पाठीमागं फणाला सुद्धा उंची कमी करण्याची सोय दिलेली आहे, कमी जास्त करण्याची. इथं होलांची संख्या दिली आहे, साधारण 5-1 होल आहेत. सुरुवातीला आपण काय करतोय, खालून पहिल्या नंबरला ठेवतोय, जेणेकरून 1/2 इंचानं चाललं पाहिजे. जसं उंची तुम्हाला परिस्थितीनुसार जास्त वाढवायची असेल, खोली वाढवायची असेल बियाण्याची, तर वरच्या होलला लावू शकता. 1-1 होल वाढवेल तसं हे खाली जाणार आहोत. हे पाठीमागचं इथून बिया पडण्याची जागा आहे, इथून खाली येणार आहे. हे वळवण्यासाठी आपण पहिल्यांदा हा नट काढून घेतोय. हे काढल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून खालून हे वळून घ्यायचं आहे. हे वरती घेतल्यानंतर हे पाठीमागचा जो बी नट आहे तो आपण आवळून घेणार आहोत. हे टाईट करून घेतो आहे आपण. आता पूर्वी स्प्रिंग यायची नाही याला, आता काय केले कंपनीनं, याला पाठीमागचं जे रासन म्हणतो आपण, बिया मोजवण्याची पट्टी, त्यालासुद्धा की इथं स्प्रिंगचं म्हणजे टेन्शन देण्यात आलेलं आहे, स्प्रिंग वर्किंगमध्ये आलेलं आहे, जेणेकरून हे चालत असताना कधीकधी पहिलं वरती येऊन पण राहायचं, पण हे राहणार नाही आता स्प्रिंग असल्यामुळं. हे वर्किंग कंडिशनमध्ये आलं आणि जमिनीत घुसण्यासाठी धारदार इथं फणाची पण सोय केलेली आहे. आता असा हा बदल आहे. डाय बसवायचं तर तुम्हाला माहिती आहे पाठीमागं हा नॉब फिरवून पांढरा काढतो आहे आपण. जसं प्रेस केला खाली, प्रेस करायचा, थोडा फिरवायचा आणि काढून घ्यायचा. नंतर ही स्प्रिंग काढून घ्यायची, हा ब्रश काढून घेतो आहे आपण, हा ब्रश. आणि नंतर याच्या खाली एक चकती आणि ही डाय आहे. साधारण तुम्हाला कोणत्या पिकाची डाय घ्यायची आहे, तसं साधारण कांदा असेल, मेथी असेल, फ्लावर, कोबी, पीट, मुळा, गाजर, तुमचा चियासारख्या वनस्पती असतील, तीळ असेल. लहान बियासाठी हे मशीन चालणार आहे. गव्हासाठी चालतं, ज्वारी चालतं, तांदूळ पाहिजे तर तांदूळसुद्धा आपण, म्हणजे भातसुद्धा आपण याच्यातून पेरणी करू शकतो. जसं कांद्याचं बियाण्यासाठी म्हणाल तर बियातलं अंतर आपण 2 इंच, 3 इंच आणि 4 इंच ह्या प्लेटच्या साह्यानं आपण करू शकतो. जसं ह्या वेगवेगळ्या प्लेटा ह्या मशीनसोबत, प्रत्येक फणासोबत एक पाकिट अशा प्रकारचं येणार आहे. साधारण 5-7 प्रकारच्या या मशीनसोबत डाय देत आहोत. हे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा याच्यामध्ये काहीच नाही. जर लाल डाय असेल तर ती काढून घ्यायची. कांद्याची टाकत असताना साधारण हिरव्या कलरच्या डाय आहेत, म्हणजे कलरवरून सुद्धा आपण ओळखू शकतो. कोणतीही डाय खाली ठेवायची नाही, ही लाल डाय सुद्धा आपण काढून घेणार आहोत. नंतर आपण यातील हिरव्या कलरची डाय आहे, जी समजा 21 होलसाठी आपण 2 इंचाची आहे, 14 होलची असेल तर 3 इंच आहे, 10 होलची असेल तर 4 इंच आहे, असेच होल बघून तुम्ही याच्यात डाय टाकून घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण 2 इंचावर प्रत्येक शेतकऱ्याला सजेशन करतो आहे, त्यांनी 2 इंचावर पेरायला पाहिजे. अशा हिशोबानं हे होलची संख्या बघून आपण डाय लावून घेऊया. ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे अशा डाय येतात. ह्याच्यामध्ये आपण साधारण 21 होल असणारी डाय लावून घेणार आहोत. याच्यामध्ये डाय ठेवत असताना लक्षात घ्या, जे नाव वरती लिहिलेलं आहे, संख्या A1 असं मॉडेलचं नंबर हे वगैरे लिहिलेलं आहे, ते काय करणार आहोत आपण, वरती तोंड करून हे बसवून घेणार आहोत. असं हे पहिल्यांदा डाय बसवून घेतली, जे लिहिलेलं अक्षर आहे ते वरती घ्यायचं आहे. नंतर काय करायचं आपल्याला, हा जो वायसर आहे तो वायसराच्या वरती ठेवून घ्यायचं आहे. वायसर ठेवल्यानंतर ब्रशचं तोंड खाली करून हे बसवायचं आहे, खाली तोंड करून आपल्याला
ब्रश बसवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला काय करायचं, स्प्रिंग थोडीशी ओढायची आहे, हे स्प्रिंग याच्यामध्ये ठेवून द्यायची. स्प्रिंग ठेवल्यानंतर हा पांढरा नॉब जसा मागं काढला होता तसा आपण बसवून घेतो आहे. कधी कधी डाय काढत असताना बियाणं वगैरे डायच्या आणि ह्या पांढऱ्या नॉबच्या मध्ये अडकलं असतं, अंगठ्यानं फक्त प्रेस करून खालीवरती करून बियाणं मोकळं करायचं आहे आणि मग डाय काढू शकता. ही काढलेली डाय आहे ती जपून ठेवा, नंतर तुम्हाला ज्या पिकाला वापरायचे त्या पिकासाठी तुम्ही ते वापरू शकता. अशा प्रकारे आपण हे फन जोडून तयार झालेलं आहे, डाय पण बसवलेली आहे. आता हे वरचा नट जरा लूज करायचा आहे जेणेकरून यातनं आपण दांडी वळवणार आहोत. हे मॉडेल आहे ते 7 लाईनचं, ओळीतलं अंतर 4 इंच, 5 इंच किंवा 6 इंच, 7 इंच करू शकतो आहे. जसं अंतर वाढवायचं आहे तसं फन काढून आपल्याला ठेवावं लागणार आहेत. हे आपण फन तुमचा वेळ जायला नको आहे म्हणून आपण हे प्रत्येक फन आपण जोडून अगोदर ठेवलेलं आहे. आपण आता त्याचं एकत्र कसं जोडायचं ह्याचं आता प्रात्यक्षिक बघणार आहोत. थोडक्यात तुम्हाला लक्षात घ्या, हे साईडला चाकं येणार आहेत, हे दोन्ही साईडचे चाकं आहेत. हे मध्ये पण लावू शकता तुम्ही, साईडला पण लावू शकता. जर प्रोसिडरमध्ये आपण बघितलं तशा प्रकारे हे मध्ये पण लावू शकता. ही उभ्या आणि आडव्या दांड्या दोन आहेत आणि उभी दांडी ही एक आहे, ही अशी दिशा यायला पाहिजे अशा हिशोबाने आपण जोडून दाखवतो आहे. ही समोरील दांडी आहे, इथं पण एक नट आहे तो लूज करून घ्यायचा आहे. पहिली दांडी जोडून घेतलेली आहे आडवी, नंतरची ही पाठीमागं ड्रायव्हीलला म्हणजे चाकाची दांडी. आपण याच्यात हे दोन याच्यासोबत क्लॅम्प येणार आहे ते काढून घेतो आहे. कोणत्याही एका फणाच्या दोन्ही बाजूनी, जसा हा फणमध्ये जोडतो आहे तर त्या फणाच्या दोन्ही बाजूनी ह्या क्लॅम्प बसवायच्या आहेत. आता ते तुम्हाला दाखवून देतो थोडक्यात. आता हे आपण वळून घेत असताना हे क्लॅम्प वळून घेतली इथं, तर काय करायचं आहे, ह्या फणाच्या दोन्ही बाजूनी आपल्याला हे दोन्ही बाजूनी आवळून घ्यायचं आहे. थोडंसं दोन्हीच्या मध्ये गॅप ठेवायचं जेणेकरून घर्षण होणार नाही. अशा प्रकारे हे दोन्ही बाजूनी जोडून घेतलं. नंतर आपल्याला काय करायचं, प्रत्येक फण जोडत राहायचं आहे. असं पहिलं फण जोडलेलं आहे आपण, आता काय करतो आहे आपण दुसरा एक एक फण करून आपण हे जोडणार आहोत. जोडत असताना पहिल्यांदा पाठीमागच्या ड्रायव्हीलची दांडी पहिल्यांदा वळून घ्या, नंतर ही दुसरी दांडी आपण वळून घेऊया तशीच. हे ओळीतलं अंतर 4 इंच, कमीत कमी 4 इंच, ज्यावेळेस आपण एकावेळेस 7 लाईन बसवतोय, हे 7 फण जोडतोय, त्यावेळेस ओळीतलं अंतर कमीत कमी 4 इंच होऊ शकतं. जसं आपल्याला ओळीतलं अंतर वाढवायचं आहे तसं आपण याचं हे काय करणार आहोत, फण काढून ठेवणार आहोत, त्यावेळेस आपण ओळीतलं अंतर वाढवू शकतो आहे. ह्या मशीनच्या चालवण्यासाठी जमीन पण तितक्याच क्वालिटीची मऊ पाहिजे. जसं डबल रोटर मारलेली म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. दसकट वगैरे असतील तर दसकट अगोदर आपल्याला काढून घ्यायच्यात. पूर्ण स्वच्छ, जसं कांद्याच्या पिकासाठी आपण तयारी करतो आहे तसं कांद्याच्या बियाण्याची पेरणी करताना सुद्धा आपण मशागतसुद्धा चांगल्या प्रकारे केलेली असायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर हा शेवटचा फण बसवतो आहे आपण, 6 लाईन बसवलेत, 7वी लाईन आपण बसवायला लागलो आहे. हे प्रत्येक वेळेस आपण काय करतो आहे, पाठीमागचा ड्रायव्हीलचा अगोदर बसवून घेतो आहे, नंतर पुढल्या दांडीची ॲडजस्टमेंट करून घेतो आहे. हे नंतर 7 लाईन बसल्यानंतर हे चाक आपण आपल्या गरजेनुसार हे बाहेरच्या बाजूला बसवून घेतो आहे. हे चाक तुम्ही ह्याच्या फणाच्या मध्ये बसवत असाल तर तुम्हाला ओळीतलं अंतर 6 इंच करावं लागेल. हे अशा हिशोबानं आपण चाक बसवून घेतो आहे. साईडला आपण हे चाकं बसवून घेणार आहोत. हे चाक उलटंसुलटं बसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे हे मशीन जोडून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता 7 लाईनचं मशीन, अगदी ओळीतलं अंतर 4 इंच आहे. जोडणी करत असताना आपण 4 इंचावर जोडलेलं आहे. आता हे वरचे नॉब 4 इंचावर समांतर आहेत, अंदाजे आपण जोडलेले आहेत. तुम्ही मेजरमेंट घेऊन टेपच्या साह्यानं सुद्धा जोडणी करू शकता. हे वरचे नॉब टाईट केलं ह्याला कोणत्याही पाण्याची गरज लागणार नाही. जसे की ओळीतलं अंतर 4 इंच, कमीत कमी 4 इंच करू शकता, 5 इंच, 6 इंच, 7 इंच, जेवढे पण अंतर आपण 3 फुटापर्यंत सुद्धा हे वाढवू शकता. साऱ्यात चालवू शकता, सरीवरती पण चालवू शकता, किंवा प्लेन जागेवरती पण चालवू शकता. आपण हे नट बोल्ट आवळलं नाही, साईडचं याचं नटसुद्धा इथं बोल्ट आहेत ते
चाकाचे बोल्ट आवळून घ्यायचे. तर शेतकरी बंधूंनो, चालवत असताना आपण ह्या दिशेनं धरायचं आणि वळत राहायचं आहे, चालत राहील. ह्याचं जर करळशाव आपल्याला वाटलं की आणखी इथं तोंड त्याला खाली ठेवायचं आहे किंवा वर घ्यायचं आहे, इतर इथं नटबोल्टाची सोय दिलेली आहे. इथं नटबोल्ट लूज करून तुम्ही दांडीची दिशा करळशाव म्हणतो ते आपण करू शकता. दुसरी गोष्ट, इथं पाठीमागं आपण सांगितलं की याची उंची हे कमी जास्त आपण करू शकतो. उंचीकरण कमी जास्त करण्यासाठी पाठीमागं सोय आहे. बियातलं अंतर कमी जास्त करण्याची सोय या डायवरती आहे. ओळीतलं अंतर कमी करायचं असेल तर ह्या पुढल्या जे बी पुढल्या दांडीला आपण नट आवळतो आहे तो नट बोल्ट आवळून इकडं तिकडं आपण सारून घेऊ शकतो आहे. हे जे चाक आहे, जसं तुम्ही मध्ये पण घेऊ शकता, साईडला पण जोडू शकता. तुम्ही समजा 2 लाईन 3 लाईन 4 लाईन 5 लाईन किंवा 6 लाईन किंवा 7 लाईनपर्यंत तुम्ही याच्या लाईन कमी जास्त करू शकता. जसं आपलं शेताचा सारा असेल, बेड असेल किंवा जागा जितकी आहे तितक्या फन लावून आपण हे मशीन वापरू शकतो. पूर्ण ॲडजस्टेबल आहे. आणि परत एकदा सांगतो, ह्या मशीनसाठी जमीन चांगल्या पद्धतीनं मशागत केलेली पाहिजे. दगड गोटे असतील तर दगड गोटे अडकू शकतात. दुसरी गोष्ट, दसकट असतील तरीसुद्धा अडकू शकतात. आपल्याला जमीन चांगल्या प्रकारे मशागत करून घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे मानवचलित पेरणीयंत्र आहे. फक्त आणि फक्त माणसानेच ओढू शकतो आपण. कारण कसं आहे, जर कांदा वर खाली झाला किंवा 1/2 इंचापेक्षा खोल जास्त गेला तरी उगवण्याची क्षमता कमी होत असते. कांद्यासाठी 1/2 ते 1.5 इंच हे बस झालं, जमिनीत खोल पाहिजे. जमिनीच्या वरती बिया पडला तर काय होतं, सूर्यप्रकाशामुळं जर्मिनेशन झालेला बियाणा करपून जातो आणि जास्त खोल गेलेलं बियाणंसुद्धा उगवण्यास प्रॉब्लेम होतो. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.